नमस्कार, मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नाशिक एक असं शहर ज्याला आध्यात्मिक अशा प्रकारची एक कलाटणी आहे, एक वेगळा इतिहास आहे आणि ऐतिहासिक शहर अशी खरं तर या नाशिक शहराची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्राच्या पठारावरती असलेलं नाशिक शहर आणि या नाशिक शहरामध्ये द्राक्ष असेल, कांदा असेल याचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावरती होत असल्याचं पाहायला मिळतं. आज नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत. सकाळपासून काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. एका बाजूला मराठा आंदोलनावरती जरांगे पाटील ठाम आहेत, तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की मराठ्यांना आरक्षण मिळणार, मात्र तरी देखील 20 तारखेच्या अधिवेशनापर्यंत आंदोलन करायला नको होतं अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. तर छगन भुजबळ यांचं असलेल्या बाले किल्ल्यामध्ये नेमकं मराठा आरक्षणावरती काय सुरू आहे हे आपण मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मराठा बांधवांकडे मला यायचंय. मनोज जरांगे अजूनही आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही मराठा आरक्षण देण्यासाठी तयार आहे, मग तरी देखील आंदोलन मागं का घेतलं जात? हे बघा, या सगळ्या फसवा घोषणा आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी काय केली का 50% आत ओबीसीतून आरक्षण द्या. जे कुणबीचे प्रमाणपत्र ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ कुणबीचं सर्टिफिकेट वाटा. याच्यातली कुठली गोष्ट होत नाही. फक्त आम्ही कोणाला धक्का न लावता आरक्षण देऊन बट्ट्याबोळ करण्यासाठी आम्ही नाही. जोपर्यंत मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या राज्यकर्त्यांना सुट्टी मिळणार नाही. यांनी किती ढोंगा करू द्या. अहो, तुम्ही 15 तारखेला अधिवेशन घेणार होते. तुम्ही नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं की 15 तारखेला अधिवेशन घेऊ. जरांगे पाटील 14 तारखेला उपोषणाला बसल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 20 तारखेला अधिवेशन का ढकललं? तुमच्या मनात काळं आहे पण मनामध्ये काळं आहे का? सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावंच लागेल. एका बाजूला मुख्यमंत्री आपले म्हणतात की 20 तारखेपर्यंत आंदोलन करायला नको होतं, त्यांना मात्र अजूनही विश्वास नाही. जेव्हा आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जेव्हा या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन पूर्ण मराठी समाजाला सांगितलं की तुम्हाला आरक्षण मिळणार आहे आणि आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आजपर्यंतही मुख्यमंत्री आरक्षण देण्यासाठी सातत्याने कामाला लावलेली सगळी शासनाची टीम कामाला लावली आहे आणि जरांगेंनाही वारंवार विनंती केलेली आहे की तुम्हाला आरक्षण आम्ही 100% देणार आणि आरक्षण मिळणारच आहे. मात्र मिळणार जे आरक्षण आहे ते टिकणार का हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. यावेळेला अजितदादा पवार गटाचे देखील आपल्याबरोबर आहेत. एका बाजूला छगन भुजबळ तर थेटपणे म्हणतात की कुठल्याही प्रकारे आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, मात्र आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का ही शंका जर सत्ताधारीच उपस्थित करत असतील तर मग यांच्या आश्वासनाला उत्तर काय? मुळामध्ये आज या सर्व प्रश्नांची उत्तरं सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आज सकाळी याची दिलेली आहे. येत्या 20 तारखेला खास मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक दिवसीय अधिवेशन माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे. या अगोदरच आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी जेही काही मुद्दे मांडले होते त्या पद्धतीने एक स्पेशल टास्क असं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमून या ठिकाणी जेवढ्या कुणब्यांच्या नोंदी आहे, जेवढ्या कुणबी नोंदी आहे त्या आजपर्यंत देऊ करण्यात आलेल्या आहे आणि उर्वरित मराठा समाजाकरता जी काही आरक्षणाची जी बाब आहे ती येत्या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये ते पूर्णपणे ते सोडवत आहेत. यामुळे आमच्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सांगितले होते की मुख्यमंत्र्यांनी शिवचरणी शपथ घेतली होती की मराठा समाजाला मी आरक्षण देऊनच हा प्रश्न मिटवणार आहे आणि माझ्या मते तो त्यांनी आज पूर्ण केलेला आहे. त्याची आज पूर्ण कुठे झालेला आहे? अद्यापपर्यंत आरक्षण मिळालेलं नाही आहे. मराठा आंदोलक आहेत, इतर लोकही त्यावरती थेटपणे बोलताना दिसतात. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल असं वाटतं का? अजिबात नाही वाटत. जोपर्यंत हे मिंदे सरकार आहे हे एक तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिले हे मिंदे सरकारला आणि अजित पवारांना चालवतं कोण आहे? तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवतोय आणि जोपर्यंत होतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हे भाजप सरकार आहे ह्या मराठी समाजाला आमच्या कधीच आरक्षण भेटू शकत नाही. एक जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत मराठा समाजाला कधी आरक्षण भेटत नाही हा इतिहास आहे. शिवाजी महाराजांपासून तो इतिहास आहे. हे आरक्षण भेटणार नाही जोपर्यंत देवेंद्र फडणवीस इथं आहे तोपर्यंत आरक्षण भेटणार नाही. आरक्षण मिळणार नाही असं अनेकांचं म्हणणं आहे, मात्र आरक्षणासंदर्भातला मुद्दा लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी कुठे तयारी होताना दिसते? आजही त्यांना आंदोलन महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी खोटी शपथ घेतली महाराजांची आणि खोटं आश्वासन दिलं मराठा समाजाला. म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो. मराठा समाजाला फसवलं, सामान्य जनतेला फसवलं, शेतकऱ्यांना फसवलं. हे मिंदे सरकार नाकामी आहे. बरं, मिंदे सरकार नाकामी असल्याचं म्हटलं तर आपण लोकसभा मतदारसंघ नाशिक आहे आणि शेतकरी इथला जो आहे तो महत्वाचा आणि त्यानंतर आज महंत देखील आपल्यासोबत मी आपल्याकडे येतोच. मात्र शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न, द्राक्षांचा आणि कांद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, शेती मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसते, मात्र न्याय आत्ताच्या सरकारकडून मिळतोय का? येत्या लोकसभेमध्ये काय काय अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या? शेतकरी प्रचंड नाराज आहे. केंद्र सरकारने कांद्यावरती निर्यात बंदी घातली,
त्याच्यापूर्वी त्यांनी कांद्यावर किमान निर्यात मूल्य $800 लावलं, त्याच्यापूर्वी त्यांनी ऑगस्टमध्ये कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू केलं. देशाचे प्रधानमंत्री ह्या नाशिक शहरात येऊन गेले, कांद्यावरती एक शब्द बोलले नाही, द्राक्षे सोयाबीन मका कुठल्याही कापसाबद्दल बोलले नाही. त्याचबरोबर येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब येऊन गेले, शेती प्रश्नावर बोलले नाही. सत्ताधारी असतील का विरोधक असतील, शेतकरी चाललाय याला हे सर्व राजकारणी कारणीभूत आहे. सत्ताधारी असतील का विरोध सत्ताधाऱ्यांकडे मी उत्तर घेईल. शेतकऱ्यांच्या आणखी कुठल्या समस्या आता कांद्याची केंद्र सरकारने निर्यात बंदी का केली? कांदा उत्पादन जास्त आहे सर्व गोष्टीचं असताना मार्गाने दिव्य मराठीची बातमी ऐका तुम्ही. द्राक्षाच्या पाठीमागे कांदे लावून 300 रुपये कांदे विकले जातात. बरोबर थेट तस्करी सर. सात डिसेंबरला कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला गेला, त्याच्यामुळे हजारो लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याच्याबरोबर लाखो मजुरांचा त्यांचा रोजगार बुडाला, लाखो कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं. माझी या केंद्र आणि राज्य सरकारला कळकळीची विनंती की त्यांनी तात्काळ निर्यात बंदी मागे घ्यावी. आणि मी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय घेतो साहेब. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जवळजवळ 55,000 शेतकरी थकबाकीदार आहे. या बँकेने त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव चालू केलेला आहे. आणि या ठिकाणी जे अशोकराव चव्हाण साहेब आहे त्यांच्या देखील नांदेड जिल्हा बँकेमध्ये जो प्रश्न उपस्थित झाला त्यांनी शेतकऱ्यांचा अमाप प्रश्न आहे. मात्र ज्यावेळेला सत्ताधारी आपल्या समोर आहेत, मात्र नाशिकच्या आत्तापर्यंत कांदा उत्पादक द्राक्ष उत्पादक यांच्या कुठल्याही समस्यांना उत्तरं मिळालेली नाहीत. काय कारण? त्याचं कारण सर्वात महत्वाचं आपण जे मुद्द्याचं बोला म्हणून सांगितलंय. देशातले शेतकरी 2021 साली 700 शेतकरी हुतात्मा झाले. प्रश्न काय होते? 3 काळे कायदे रद्द करा आणि MSPचा कायदा लागू करा. तेवढं जर केलं तर या देशातल्या सर्व समस्या सुटणार आहे. शेतकऱ्याला त्याचा भीक नको, घामाचं दाम हवंय, आणि ते जर दिलं नाही तर ह्या देशामध्ये बरोबर आहे देशाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं असं त्यांचं म्हणणं. मात्र या शेतकऱ्यांना आज कुठल्या प्रकारचं आश्वासन मिळेल, कुठल्या सरकार किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये असं कोणाचं नेतृत्व असेल की येत्या काळामध्ये सुपीक जमीन जी आहे ती आणखी जास्तीत जास्त फायद्याची. यात असं आहे की हे सेंट्रलचं गव्हर्नमेंट असो किंवा स्टेटचं गव्हर्नमेंट असो, हे मुख्यतः हे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे. याला न्याय फक्त आमचे शरदचंद्रजी पवार साहेबच देऊ शकता आणि महाविकास आघाडीच देऊ शकते. सेंट्रलमध्येही काँग्रेस सरकार असताना 73,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना. बरं, शेतकरी विरोधी सरकार असल्याचा थेट आरोप होताना दिसतोय. मात्र उत्तरं जी आहेत, मला मनसेला एक प्रश्न विचारायचा की नाशिकमध्ये सत्ता तर मिळाली मात्र त्या प्रकारची डेव्हलपमेंट होताना दिसते का? त्यावरती तुमचा वचक आहे का? शेतकरी अक्षरशः रडतात मात्र कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा उत्तर दिली जात. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र मन सत्तेच्या सेनेच्या सत्ता काळात या शहरातील रिंग रोड असतील, ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क असेल, बॉटनिकल गार्डन असेल, तसेच मुकणे डॅम सारखा 50 वर्षाच्या पुढच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्प महाराष्ट्र मन सेनेच्या काळात झालं. परंतु एकीकडे नाशिक हे वाईन कॅपिटल, मिसळ कॅपिटल ओळख होत असताना एकीकडे क्राईम कॅपिटल ही नाशिकची ओळख होत आहे. सिडको सारख्या वसाहतीचा पाण्याचा फार मोठा प्रश्न राज साहेबांनी सोडवला आहे आणि आज ती जनता पूर्णपणे राज साहेबांच्या पाठीशी आहे. माणूस रोजगार नाही म्हणून नाशिकच्या 21 वर्षाच्या ग्रॅज्युएट मुलाने आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवशी यांनी अजित पवारांना सरकारमध्ये घेतलं. MD ड्रगची फॅक्टरी नाशिक मध्ये सापडून राहिली. 66 वर्षाच्या महिलेला घरात घुसून तिला मारून टाकलं. रोजगार नाही, बेरोजगारी, त्यानंतर ड्रग सापडून राहिले. गुन्हेगारीचं कॅपिटल नाशिक झालं. रामाची जन्मभूमी म्हणता, रामाची कर्मभूमी म्हणता, रामराज्यात जर ड्रगचं शहर होत असेल, गुन्हेगारी वाढत असेल. गुन्हेगारी मुक्ती करण्यासाठी कुठल्या प्रकारचं पाऊल उचललं गेलं? मला एक सांगा, थेटपणे ड्रग्स सापडतं काय? कोयता गँग दहशत माजवते मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? पण ड्रग्स तर उपडवाड्यात सापडते ना. शिवसेनेची थोडी सत्तेतले कोणी सापडले का? ते सत्तेत नव्हते, त्यांच्या ड्रग्स सापड सत्तेतलं नाही, आपल्याला सर्वसामान्य नागरिकांसाठी नारियांसाठी, महिलांसाठी वयस्त्री योजना मुख्यमंत्री. माझं म्हणणं गुन्हेगारीवरती, एक तरुणाई म्हणून ज्यावेळेला तू समोर येते त्यांनी सांगितलं एक व्यक्ती आत्महत्या करतो काय, मात्र तरुणांना बेरोजगारी त्या ठिकाणी. सरकारने बरेचशी योजना पण काढलेल्या त्याच्याबद्दल. असं आता पैशांचं पण काही काहींकडे आता कोणी नाही अफोर्ड करू शकत, पण सरकारने त्यांना हेल्प करण्यासाठी एक योजना काढली बऱ्याचशा, ज्याच्यामुळे त्यांना मानसिक पण मदत. बरोबर आहे, अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याचं आपल्याला थेटपणे पाहायला मिळतं. बेरोजगारीचा प्रश्न असेल, इथे कॉरिडॉरचा प्रश्न असेल, नमामी गंगेच्या धर्तीवरती ज्या प्रकारे नमामी गोदा पाहायला मिळणार होती अस्वच्छता पसरलेली, काय कारण? तुम्ही 3च प्रश्न विचारले, पण नाशिक शहरामध्ये भूमिपूजनाची लिस्ट जर बघितली तर फार मोठी आहे.
आय टी पार्कचं भूमिपूजन झालं, तयार झालं नाही. लॉजिस्टिक पार्क नाही झालं. द्वारका नाशिक रोड उड्डाणपूल नाही झाला. हेमाडपंथी नाही झाला. अनेक अनेक भूमिपूजन झालेत पण कामाला सुरुवात नाही अजून. जेवढं 17 भूमिपूजन झालेले हे कुठलंही काम झालं नाही. बरोबर आहे, 17 मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले, यातली कुठलीही कामं झाली नाही. काय कारण आहे याचं उत्तर आहे साहेब. मुंबईला आपण 2 तासात जाणार आता, 2 तासात. गोटीचा पूल असो, इगतपुरीचा पूल असो, आणि आता आपण द्वारकावरनं तर नाशिक रोडला UPSC सेंटर झालं, ड्राईव्ह रोड झालं, नवीन उड्डाण पूल झाला. बरं, अनेक योजना सफल झाल्या असं म्हणणं आहे, मात्र मला महंतांना प्रश्न विचारायचा आहे. एक आध्यात्मिक शहर अशी ओळख आहे. एका बाजूला कॉरिडॉरचा प्रश्न आहे, नमामी गंगेच्या पार्श्वभूमीवरती स्वच्छता नसल्याचं दिसतंय. एका बाजूला ज्यावेळेला ही यादी महाराष्ट्राच्या समोर मांडली जाते, या ठिकाणी थेटपणे गोष्टी दाखवल्या जातात ज्या कागदावरती आहे, त्याचं होत काही नाही. काय वाटतं इतके वर्ष तुम्ही या ठिकाणी? नाशिक हे मुख्यतः महाराष्ट्राचं धार्मिक दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं, आणि नमामी गोदे या संदर्भामध्ये साधारणतः 10,000 कोटी रुपये त्या ठिकाणी सँक्शन झाले. मला असं वाटतं की नमामी गोदे प्रोजेक्टवरती लक्ष देण्यात यावं, नाशिक कॉरिडॉर बनण्यात यावा. उज्जैन आणि काशी यांचं जसं सुशोभीकरण झालं, त्या धर्तीवरती कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकचा विकास व्हावा. आदरणीय मोदी साहेबांना आम्ही वेळ मागितली आहे परत. बहुधा आम्हाला 24 तारखेला आदरणीय पंतप्रधान परत बोलवत आहेत, आणि हा सगळा प्रोजेक्ट आम्ही पुन्हा एक वार त्यांच्या पुढे देऊन सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील असं म्हटलं जातं. मात्र येत्या काळामध्ये ज्यावेळेला निवडणुका होतील, संत महंतांच्या नावाची देखील तिकिटासाठी चर्चा आहे. एक नाशिककर म्हणून काय वाटतं की कशा प्रकारची डेव्हलपमेंट संत महंत करू शकतील? संत महंताचं उत्तम उदाहरण उत्तर प्रदेशचं आहे. जे आपले योगी आदित्यनाथ आत्ता मुख्यमंत्री आहे, त्यांनी तिथे 0% क्राईम करून टाकलेलं आहे. संत महंत हे उत्तम कारभार करू शकतात कारण त्यांची सामाजिक स्थिती आहे. सर, मला अजून एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही जे मराठा आरक्षणाचा विषय मांडला आत्ता मगाशी, मराठा आरक्षणाबद्दल 2014 नंतरच ठोस भूमिका घेण्यात आली देवेंद्रजींच्या राज्यात. अजूनही अनुत्तरित आहे, अधिवेशन झाल्याशिवाय कळणार नाही. मात्र तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की इथे आरतीसारखा देखील प्रश्न महत्त्वाचा होताना दिसतो, त्यावरूनही वाद होतात. मग आध्यात्मिक शहर ही ओळख नेमकी कशासाठी? सर्वप्रथम राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, या दोघांनी खूप चांगलं काम केलेलं आहे धार्मिक पर्यटनासाठी. आणि नाशिक नक्कीच धार्मिक पर्यटन म्हणून एक जगापुढे नक्की येणारा कुंभमेळा असेल, आरती असेल, त्याचबरोबर संस्कृत विश्वविद्यालय असेल, साध्वी भवन असेल, सायन्स पार्क असेल, आणि धार्मिक गोष्टींसाठी जे जे योग्य असेल ते सर्व या भूमीसाठी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यांचं आम्ही अभिनंदन करत आहे. बरं, कायदा सुव्यवस्था देखील ढासळल्याचं दिसतं. पुन्हा एकदा मी शेतकऱ्यांकडे जाणारच आहे, मात्र एक प्रश्न तुम्हाला करावा असं वाटतो. त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट हळूहळू होईल, मात्र त्यासाठी लागणारा कालावधी आणि नाशिककरांचा स्पीड, कारण औद्योगिक शहर म्हणून पाहिलं जात होतं, मात्र तशा प्रकारच्या सुविधा नसल्याचंही आपल्याला. तुम्ही जर का बघितलं ना, मागी काळात जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्या टायमात जे काही उद्घाटन झालेले होते त्याच्यावरच हे फक्त रखडत आहे. बाकी काम दत्तक नाशिकचं झालं काय? हा प्रश्न आमचा बीजेपीला आहे की नाशिक दत्तक घेतलं, नाशिकचं वाटोळा केलं. बरोबर, नाशिक दत्तक घेतलं, मात्र दत्तक घेतलेल्या नाशिकचं पुढे काय? भारतीय जनता पार्टी को आज आम जनता से कोई लेना देना नहीं है. सिर्फ मजहब के नाम पर राजकारण कर रहे हैं. आम जनता से इनको कोई लेना देना नहीं है, बस सत्ता संभालने के पीछे लगे. भले आम जनता मरे, कुछ भी हो, इनको कोई ये नहीं है, कोई लेना देना नहीं है. सर्वसामान्यांशी काहीच घेणं देणं नसल्याचं म्हणलं, सर्वसामान्यांपैकीच एक असलेले आपल्या सोबत आहेत यावेळेला. नाशिकचं डेव्हलपमेंट ज्या गतीनं व्हायला हवं होतं ते होताना दिसत नाही, आणि अनेकांचे प्रश्न अनुत्तरित. या नाशिकमध्ये गेल्या 2 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय सत्ता आहे. हे लोकशाहीप्रमाणे या भारतीय जनता पार्टीने हत्या केलेली आहे म्हणून निवडणुकीला घाबरतात. या नाशिक महापालिकेमध्ये केवळ टक्केवारी आणि ठराविक लोकांचीच कामं होतात. या नाशिक महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, भामटी जनता पार्टीचं जे सरकार, भारतीय जनता पार्टीला उत्तर द्यावंच लागेल. मी त्यांच्याकडे या भाजपचे 69 नगरसेवक या महापालिकेमध्ये आहेत, 3 आमदार आहेत. शहरासाठी काही करता आलेलं नाही, फक्त ठेकेदारांना पोसायचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. या शहरामध्ये क्राईम वाढवण्याचं काम भाजपने केलेलं आहे. ड्रग्जचा व्यवसाय कोणाच्या छायेखाली वाढलेला आहे याची चौकशी केली पाहिजे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी
याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. या शहराला क्राईम सिटी बनवलेलं आहे, सांस्कृतिक नाशिकचा क्राईम सिटी. कारण एका बाजूला कोयता गँगची दहशत असेल, त्याचबरोबर अनेक इलिगल गोष्टी चालतात. ललित पाटील प्रकरण गाजलं, ललित पाटील प्रकरण गाजल्यानंतर इथली कायदा सुव्यवस्था योग्य झाली. युवकांपुढे सगळ्यात मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे. आपण बघतोय की बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे का, युवक त्याच्यामध्ये कुठेतरी भरकटला जात आहे आणि वेगळे व्यसन त्यांना त्या ठिकाणी जुळतंय. आज आपण बघितलं नाशिकमध्ये कुठलाही मोठा उद्योग त्या ठिकाणी 20 वर्षात आला नाही, त्यामुळे इथला युवक लाखो रुपये पालक खर्च करतात, त्याला शिक्षण देतात, त्याला कॉन्ट्रॅक्ट लेबर. बरोबर आहे, मात्र बेरोजगारीचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होताना दिसतो. बेरोजगारी आणि दुसरीकडे महागाईने महिलांचं कंबरड तोडले, सांभाळायचं कसं? युवक जे आहे महानगरपालिकेत, आजपर्यंत 2003 साली 1260 लोकांचे परमिट झाले, त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब्स नाहीये, सगळे सीज करण्यात येत आहे, प्रायव्हेटायझेशन वाढतंय आणि महागाईने कंबरड तोडलंय. लाईट बिल घ्या, गॅस घ्या. इकॉनॉमिकली अँड फायनान्शियली वी आर नॉट स्टेबल बिकॉज ऑफ बोगस सरकार. या बोगस सरकारमुळे आज आम्ही स्टेबल नाही. सामान्य माणसाचे किती हाल चालू आहे हे बघतच नाही सरकार. आज किती हत्या होऊ राहिले त्यांच्यामध्ये. बॅलेट पेपरवर मतदान घ्यायची त्यांच्यामध्ये ताकद नाही. त्यांना माहिती आहे बॅलेट पेपरवर मतदान जर घेतलं तर ते पूर्ण पडून जातील म्हणून ते ईव्हीएम मशीन चालू ठेवले. राम मंदिरावर एवढा खर्च केला, सोन्याचे दरवाजे बसवले. रामाने सांगितलं होतं का सोन्याचे दरवाजे बसवा, त्याच्यापेक्षा प्रत्येक शहरामध्ये दोन दोन चार चार कंपन्या टाकल्या असत्या तर आज बेरोजगारांना संधी मिळाली. अनाठाई होणाऱ्या खर्चावरती ते 2013 साली युपीएचे सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा काढला होता, त्यावेळेस 6000 रुपये भाव मिळावा सोयाबीनला, 6000 भाव मिळावा, 500 पडलेले ते होते त्यावेळेस. आज सोयाबीनला भाव मिळत नसल्याचं म्हणणं आहे. मात्र मला एक सांगा, सोयाबीनचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील, त्यांचं म्हणणं शेतकऱ्यांचं थेट नुकसान होतं द्राक्षाचं. साहेब असं आहे का, आता जी द्राक्षाची निर्यात चालू झाली त्यामध्ये सुएझ कालवा बंद पडल्यामुळे अजून भाडे वाढले, त्यात केंद्र सरकारने ट्रान्सपोर्ट सबसिडी जी होती 1 कंटेनरला 50,000 रुपये ती पण सरकारने काढून घेतली आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशची ड्युटी ही 60 रुपयावरून डायरेक्ट 106 रुपये झाली. म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशातून पैसा गेला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत जात नाही, हे महत्वाचं. इथं अन्नदाता महत्वाचं आहे, मतदाता महत्वाचं नाही. 5 वर्षातून एकदाच मतदान करायचं राहतं. रोज जगायला अन्न महत्वाचं आहे, भाजीपाला महत्वाचा आहे, शेतमालाचे भाव जे सरकारने पाडले, निर्यात बंदी केली ती निर्यात बंदी तत्काळ हटली पाहिजे. भाजप सरकारनं आजपर्यंत काहीही केलं नाही आणि तुमच्यामुळेच सगळं शहराचा बट्ट्याबोळ झालेला आहे, नुकसान झालेलं आहे, असा आरोप या सगळ्यांनी केलेला आहे आणि पैसा अनाठाई खर्च होत असल्याचा मुद्दा. नाही, हे सर्व चुकीचं आहे. ह्या नाशिक शहरामध्ये भाजपने जेवढी कामं केली याच्या आधी कधी इतकी कामं झाली नव्हती. आता नमो गंगेसाठी जिथं उभं आहे 1000 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे, तो स्वतः माझा अमान्य आहे. 10 वर्ष झाले भाजप सत्तेमध्ये, नाशिकला काय झालं? नाशिकच्या मेट्रोचं काय झालं? नाशिकच्या रोजगाराचं काय झालं? टीडीएस घोटाळा स्टँडिंगला सर्वात जास्त घोटाळा, मेगा घोटाळा स्टँडिंगला झालेला आहे. त्याच्यानंतर गुन्हेगारी वाढली मोठ्या प्रमाणात. नाशिक हे गुन्हेगारीचं कॅपिटल ओळखू लागलं आहे. हे 3 पायाचं सरकार आश्वासन देते. जरांगे पाटील रस्त्यावर बसले, 75,000 आशा वर्कर मैदानावर बसलेले आहेत आणि दिलेलं आश्वासन पाळत नाही, जी आर काढत नाही. हे फसवणाऱ्या सरकारला लोक जाब विचारतील. नाशिककरांना दत्तक घेतलं, 70% कंपन्या बंद पडल्यात, एक नवीन उद्योग आलेला नाही, म्हणून भाजप सरकार दिले शब्द पाळत नाही. कंत्राटी कामगार सर, आता एकच पर्याय आहे, सर्वांनी देशाचं वाटोळं केलेलं आहे, आता बघा वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या बघता. आता फक्त वंचित बहुजन आघाडी उपाटा, आता उपाटा म्हणताय का आडीचं कामी काय केलं? आता जोपर्यंत हे सत्तेत होते तोपर्यंत यांनी तर काही केलं नाही. 2.5 वर्ष सरकार घरात बसून चालवलं. गोदावरीचा जो विषय आहे की गोदावरीची आळती झाली पाहिजे, आळती गटारीच्या पाण्याची झाली पाहिजे का अशी मागणी. कारण आज जर आपण बघितलं तर मलनिसारण केंद्रासाठी यांच्याकडे पैसे नाहीये. सर्व नदी पण शांततेच्या मार्गाने या ठिकाणचे प्रश्न सुटावे असं वाटत नाही. प्रत्येकालाच या ठिकाणी जे त्यांच्यामध्ये अनास्था आहे की आपला कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही, त्याला पर्याय काय? आम्ही आदरणीय मोदीजींनाच विनंती केली आहे की त्यांनी नाशिकमधून लोकसभा लढवावी आणि त्या दृष्टीने आमची बहुधा 24 तारखेला मीटिंग होते आणि ती जर यशस्वी झाली तर आदरणीय मोदीजी नाशिकमधनं देखील निवडणूक लढू. मोदी मात्र नाशिकच्या बाबतीमध्ये तितकं लक्ष देतील का? मोदीजी जर जसं वाराणसीचा विकास झाला तसं जर ते नाशिकमधून जर उभे राहिले तर नाशिककडे एक मोठं तिथं विकास होईल वाराणसी सारखा आणि नाशिक मुंबई आणि पुण्याच्या कॅटेगरीमध्ये नाशिकचाही नंबर लागेल. आणि दुसरं एक असं होतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत
बीजेपी सरकार हे ओबीसी आणि मराठांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद न होता हे मराठा वाद होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र मला आज भाजप शिवसेनेला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या प्रकारे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी दत्तक घेतलं, दत्तक घेतल्यानंतरही मात्र फरक कुठे पाहायला मिळतोय? आज सगळेजण इतके का रागावलेले ना सर? आज तुम्ही हे गोदा सुशोभीकरण पाहताय, हे सुद्धा आमच्याच सरकारची अस्वच्छतेचं अस्वच्छतेचं सांगतोय तुम्हाला. त्याच्यानंतर नाशिकचा विकास मी म्हणतो, कोरोना काळामध्ये टेस्टिंग लॅब नव्हता आपल्याकडे, टेस्टिंग लॅब साठी मुंबईला जायला लागायचं. हेमंत अप्पा गोडसेंनी टेस्टिंग लॅब आणून 26,000 राम इथं राहिलेलं आहे. वाराणसीचा उद्धार होतो, अयोध्येचा उद्धार होतो, उज्जैनचा उद्धार होतो, नाशिककरांनी काय बाप केलं यांना 10 वर्ष सत्ता देऊन लावलंय. त्याचं आता डीपीआरचं काम चालू आहे, सियाचं कुंभमेळ्याचं 10 वर्ष नाही आता चालू आहे, त्याचं जस्ट काम चालू आहे आता. त्याच्या काही लोकांचा दाऊदबरोबर संबंध असताना कारणामुळे हे थोडासा दिवस आपला नाशिक जिल्हा थोडा मागा आलेला. उत्तर मुळामध्ये असं आहे की तुम्ही स्वच्छतेच्या विषयात जे सांगताय ना, आता एवढंच नाही, नाशिककरांनी पाढा वाचून दाखवलेला आतापर्यंत काय काय. तुम्हाला मी पाढा वाचू द्या, शेवटी त्याची त्याची भूमिका त्याला मांडू द्या, पण वस्तुस्थिती पण स्वीकारली पाहिजे की ही देशाने जे फारकत झाल्यानंतर कसं आहे, एखादी बायको रुसली की ती सारखी नावं ठेवायचं काम करते, तो प्रकार चालू आहे. आदरणीय अजितदादांनी कायमच विकास कामांना जेव्हा जेव्हा हात घातलेला आहे शब्दाचं पालन करून अनेक विकासाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याचं पाहायला मिळतं. मात्र याची उत्तरं नेमकी कोण देणार? कितीही सत्तांतर झाली तरी देखील येत्या काळातले प्रश्न जे ते मिटतील असं वाटतं का? स्वच्छता, अस्वच्छता, त्याबरोबर नमामि गोदे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली या भारतीय जनता पक्षाने 2,000 कोटीचा रुपयाचा घोटाळा केला. थेट पाणी लावायचं, थेट पाणी पाईपलाईनने पाणी देण्याचं 24 तासाचा बंदा, इथे अर्धा तास सुद्धा पाणी मिळत नाहीये, 10,000 बोगस कलेक्शन दिले. माझा एक प्रश्न तुम्हाला आहे, जसा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता यांनी काय केलं, मग तुम्ही नाही विचारू शकत का मोदीला का तुम्ही काम का नाही केलं? तुमच्या प्रश्नाची उत्तरं ते देतील पत्रकार. विचारा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही विचारा. नाशिक महानगरपालिकेमध्ये जेव्हा बीजेपीची सत्ता होती त्या टाइमात कोरोना काळ होता, कोरोना काळात किती मोठ्या प्रमाणात भूसंपादन झालेलं आहे त्याचा उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या बिल्डर लॉबीला कॅश मध्ये पैसे वाटले, काय काय करायचं? हिंदुत्ववादी संभाजीनगरचं नाव बदललं औरंगाबादचं, त्याच्यासाठी आपले 14,000 कोटी गेले, कशाला हवं ते हिंदुत्व? आपल्याच खिशातले पैसे चाललेले हिंदुत्ववादी. एका चांगल्या प्रामाणिक माणसाला उद्धवसाहेब ठाकरेंना यांनी षड्यंत्रातून खाली उतरवलंय, हे गद्दार आहे, आधी त्यांचा नायनाट झाला पाहिजे. विशाल भाऊ, नाशिक महापालिकेत ज्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी सत्ता आली, आज तुम्ही आमच्या बरोबर चला, रस्त्यांची अवस्था बघा, गुन्हेगारी बघा, प्रत्येक गल्लीत गुन्हेगारी वाढलेली आहे. एवढे प्रभू रामचंद्राच्या या पावन पदर्शने पावन झालेल्या नाशिक पुण्यभूमीमध्ये चौका चौकामध्ये फुल विक्री व्हायची, परंतु या चौकामध्ये ड्रग्स विकल्या जाते. या ड्रग्स एकच नारा, भ्रष्टाचार कर तुरुंगापेक्षा भाजप नक्कीच. म्हणजे आपण पाहिलं की नाशिककरांच्या समस्या ज्या आहेत त्या सुटत नसल्याचं पाहायला मिळतं. बेरोजगारी असेल, त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये होत असलेली वाढ गुन्हेगारीतली असेल किंवा कुठल्याही प्रकारे पैशाचा भ्रष्टाचार, अशा अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुद्द्याचं बोला हे आज नाशिक शहरामधून आपल्यासोबत होतं. आजच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.